नारंगी मास्टर्स वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी. मित्रांनो, कोण विसरणार 2021 च ते वर्ष, 21 आणि 22 चा तो काळ. मित्रांनो, कारण मागच्या वर्षी मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहिली होती, ती जवळजवळ 11 आणि 12 डिसेंबर 11 आणि 12 डिसेंबर 2021 आणि त्या वेळेमध्ये मित्रांनो नारंगी संघ देखील ही स्पर्धा खेळला होता आणि या स्पर्धेमध्ये नारंगी संघानं नंबर 3 चं पारितोषिक पटकावलं होतं मागच्या वर्षी. मित्रांनो आपल्याच या मित्रांनो बालकुमच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सन्माननीय महेश जी मांगेला साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सरांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरून बसायचं आहे. आणि पेनकरपाडा संघ दाखल झाला असेल तर नोंद करा. आणि एक्सर बी पेनकरपाडा आणि पेनकरपाडा संघ दाखल झालेला, एक्सर बी संघ आपण देखील ऑन द वे असाल तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. दोन्ही संघाचा एक एक राखीव खेळाडू असायला कंपल्सरी हवा, लक्षात ठेवा. जी आपली मासिक सभा झाली होती त्या मासिक सभेमध्ये आपल्या मंडळानं असा एक निर्णय घेतला आहे की कंपल्सरी दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये असायला हवा आणि त्याचं लक्ष स्कोरबोर्ड वर असायला हवं. हा निर्णय आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जवळपास 23 संघांच्या कॅप्टननं घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नारंगी मास्टर संघाचा विक्रमादित्य आपण स्ट्राईक एंडला पाहतोय, प्रवीण गावंड. तर नारंगी संघ तुमच्यासाठी फक्त 4 षटक असतील, लक्षात ठेवा. एका ओव्हरची पेनल्टी जी तुम्हाला दिलेली आहे ती पुन्हा एकदा तुमच्या निदर्शनामध्ये मी आणतोय. फक्त 4 षटक तुम्हाला खेळायची आहेत. बालकुम संघ 5 षटक खेळणार आहे. वेलकम पेनकरपाडा मास्टर्स, आपलं हार्दिक स्वागत. पंचांचा अधिकृत इशारा होतोय सामन्याला या ठिकाणी सुरुवात. स्ट्राईक एंड वर प्रवीण गावंड. दोन विक्रमादित्य आमने सामने गोलंदाजी स्ट्राईक वर कोण आहे तर भूषण भोईर, देवरामजी भोईर साहेब यांचे सुपुत्र गोलंदाजी ट्रॅक वर. पहिला चेंडू यावेळेस पडल्यावर चेंडू आत येतोय. चेंडूला फक्त डिफेन्स केलं गेलं, एक धाव कन्वर्ट करतोय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, सुरुवात करतोय फाउंडेशनला नारंगी मास्टर्स संघाच्या प्रवीण गावंड. भरपूर इतिहास, सर्वाधिक धावा, एकमेव असा खेळाडू मित्रांनो 23 गावामध्ये ज्याच्या खात्यावर सर्वाधिक धावा आहेत तो म्हणजे प्रवीण गावंड. सगळ्यात मी म्हणेल मोठा खेळाडू म्हणायला काही हरकत नाहीये. मोठमोठे विक्रम प्रवीण गावंड यांच्या खात्यावर आहेत. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करतोय. कव्हर रिजन मध्ये गणे आहे त्या ठिकाणी. मागच्या वर्षीचा बायसिकल मॅन, मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार गणेशने घेतला होता आणि ती सायकल मित्रांनो गणेशने घेतली होती. तो देखील आज प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. भूषण भोईर, भरपूर मोठमोठे इतिहास या खेळाडूच्या खात्यावर. त्या कारणास्तव मी म्हटलं होतं की दोन जे खेळाडू याच संघामध्ये पाहायला मिळत आहेत, एक म्हणजे प्रवीण गावंड मॅन फ्रॉम नारंगी, दुसरे म्हणजे भूषण भोईर मॅन फ्रॉम बालकुम. कारण 12 चेंडू 50 धावेचा विक्रम कोण विसरणार आणि जवळपास 23 चेंडू मध्ये 69 धावांचा विक्रम कोण विसरणार भूषण भोईर साहेबांचा. आणि तो विक्रम केला होता मित्रांनो वाघभीड संघाच्या अगेन्स्ट. स्पर्धा होती गोडबंदरची, मात्र प्रवीण गावंड यांना देखील विसरता कामा नये. त्याच गोडबंदरच्या मैदानावर प्रवीण गावंड देखील एका इनिंग मध्ये 72 धावा कुठल्या होत्या. कट करायचं होतं यावेळेस, मात्र चेंडू टॉस होतोय, थोडासा उसली घेतोय आणि नक्कीच या उसलीनं मात्र अडचणीमध्ये आणलं होतं प्रवीण गावंड यांना. पहिले षटक अतिशय चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत सुरू आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण कालच्या दिवसापासून काय पाहतोय तर पहिल्या षटकापासून फटकेबाजी. इथे मात्र नक्की काय करायचं होतं, हा ड्राईव्ह करायचा होता का. कारण अंतिम क्षणी ज्याप्रमाणे आपला बॅटच्या ग्रीपचा एक हात त्याने सोडला किंवा हाताला इजा झाली आहे का, मात्र ज्याप्रमाणे प्रवीण हा फटका खेळलाय कदाचित त्यांच्या हाताला इजा झाली आहे असं जाणवत आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट व्यवस्थित येत नाहीये चेंडूवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर वन. पहिलं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 4 धावा. कालचा दिवस मला आठवला, कालच्या दिवसातील नारायणचं मला षटक आठवलं, कारण नारायण मित्रांनो निव्वळ 4 धावेचं 3 धावेचं षटक कालच्या संपूर्ण दिवसामध्ये हाताळलं होतं, आणि ते देखील मला वाटते पांडूच्या अगेन्स्ट. लक्षात ठेवा, तो एक सर्वात कमी धावेचं षटक कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर मला वाटते जवळपास 26 धावेचं षटक आपण पाहिलं, 21 धावेचं षटक पाहिलं, 18 धावेचं षटक पाहिलं आपण कालच्या दिवसामध्ये. म्हणजे जर या खेळपट्टीचा विचार केला तर मी काल देखील हेच म्हटलं होतो की या खेळपट्टीवर सगळ्याधिक म्हणजे ही खेळपट्टी पोषक असेल ती बॅटरसाठी. अविनाश काबाडी म्हणायचं गेलं तर बालकुम नगरीची काबाडी एक्सप्रेस. भन्नाट वेग ज्यांच्याकडे आहे तो आहे अविनाश काबाडी. अनुभव आहे मित्रांनो, कारण जय जलाराम बाप्पा या क्रिकेटच्या माध्यमातून मात्र व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली होती. पहिला चेंडू मात्र अवांतर चेंडू, आणि नक्कीच नाना आमच्या सोबत जुडले गेलेले आहेत. आणि बालकुम संघ ज्यावेळेस मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतो त्यावेळेस नानांचं नक्कीच चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यावेळेस ऑफ साईडला सुरेख फटका, डीप मध्ये फिल्डर विक्रम आहे, यावेळेस चेंडूला अडवण्याचं काम करतोय तत्पूर्वी मात्र या 2 धावा. नारंगी म्हटलं तर एक सुंदर आणि देखणं संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मैदान, एकमेव मैदान म्हणजे नारंगीचं मैदान, एनसीसी मैदान. आणि या वर्षामध्ये मित्रांनो आपण नाईटच्या स्वरूपात त्या मैदानावर स्पर्धा खेळणार आहोत. ऑन साइड ला सुरेख फटका, डीप लॉन्ग ऑन च्या दिशेनं, डीप मध्ये फिल्डर देवेंद्र आहे, इथे मात्र झेल पकडला जातोय. पहिला धक्का नारंगी संघाला, प्रकाश मात्र परततोय डगआउट रिजन मध्ये. थँक्यू. नानांचं सुमधुर गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. नानांची कार्य खूप महान आहेत, नानांची काम आतापर्यंत मित्रांनो न भूतो भविष्य अशी कामं नानांनी या ठाणे नगरीमध्ये केलेली आहेत. बॅकफुला जाऊन चेंडूला कट करतोय, चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये, भूषण बोल चेंडूला फील्ड करतायत. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल. गंगाधर बेस्ट इनिंग या खेळाडूची जर म्हणायची गेली तर आम्ही उमेणमानचं मैदान आणि खास करून पांजूच्या अगेन्स्ट खेळलेली गंगाधरची बेस्ट इनिंग मी कदाही विसरणार नाहीये. अप्रतिम खेळी गेली होती, कारण जवळपास बराचसा संघ गारद झाला होता आणि त्यावेळेस संकट मोचक म्हणून काम केलं होतं. मेस्ता स्टोक आहे, प्रवीण गावड्यांचा कॅच काय होईल का, नाहीये. नितीन हजारेंना प्रयत्न केला होता चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर विचार केला की हा झेल माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. 2 धाव मिळतील या फटक्यावर. पनामा कॅप सातत्यानं आपण प्रवीण गावण यांच्या डोक्यावर पाहतोय, सातत्यानं 3 वर्ष ऑरेंज कॅप बहुमान घेणारा हा एकमेव खेळाडू. यावेळेस ऑफ साईडला जाणाऱ्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली गेली, चेंडू मात्र कॅप मधून फरार होतोय. सी मारिशेच्या बाहेर मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. म्हणजे गाण्यामध्येच नानांच्या कार्याचा उल्लेख केला गेलेला आहे. पहा कि या ठाणे शहराचा ज्यांनी विकास केला आणि संपूर्ण गावोगावी त्यांच्या नावाची चर्चा झाली. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला खेळतोय, चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं, डीप मध्ये फिल्डर्स त्या ठिकाणी आहे,
प्रोडक्शन साठी चेंडूला फील्ड करतोय. दोन धावा फटक्यावर येतील. धावा फलकावर पाहायला मिळतात नारंगी मास्टर संघाच्या त्या 16 धावा. गुणलेखन देखील आमच्या या ठिकाणी बदलला जातोय. गुणलेखनाची भूमिका पार पाडताना दीपेश मडवी. थँक्यू दीपेश. एका साईडला बालखुम. यजमान संघ आहे, गरचा संघ आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा खेळत आहोत. आणि घरच्या मैदानावर खेळणं म्हणजे तो दबाव असतो, लक्षात ठेवा. आज एक एक वेगळं बालखुम संघामध्ये काय पाहायला मिळते नाना, तर तुम्ही जो काल शब्द दिला होता की कॅप्टनला कंपल्सरी खेळायचंय बालखुमच्या, त्यामुळे आज कैलास भोईर प्लेइंग 11 मध्ये दिसतोय. नानांनी जी धमकी दिली होती त्या धमकी धमकी कुठेतरी कामी आली. कारण सुरुवातीच्या ज्या चार स्पर्धा झाल्या आपल्या, त्या चार स्पर्धेमध्ये कैलास भोईर नव्हते, मात्र यावेळेस स्वतःच्या होम ग्राउंड खेळत आहेत ते नानांमुळे खेळत आहेत. यावेळेसचा बॅकफुट जाऊन चेंडू बॉडीला रोल करून चेंडूला फाईनच्या दिशेने खेळला जातोय. सुरक्षित रक्षण कौतुक करेल मी. कोण आहे तिकडे मित्रांनो, तर नक्की डॅशिंग पसनाडे मिस्टर राकेश भोईर. गोलंदाजी ट्रॅक वर आपण गोलंदाज पाहतोय विक्रम. आज मी म्हणेल बालखुम संघाची प्लेइंग 11 आहे ती मजबूत आहे. एक म्हणजे एक बेस्ट ऑलराउंडर अविनाश काभाडी आज प्लेइंग 11 मध्ये इन झाला आहे. ऑन साइड ला डीप लॉन्ग ऑन क्लिअर होईल का? यस, प्रवीण गावड यांच्या बॅट मधून प्रवीण नावाचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू. या षटकाला मात्र नारंगी संघ पोहोचतोय तब्बल 23 या धावसंख्येवर. आणखीन एक मोठा फटका यावेळेस क्षेत्र निवडला डीप मिड विकेट, मात्र फटका फसतोय आणि जवळजवळ तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच मात्र घेतोय नितीन हजारे. प्रवीण गावड यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. एक मोठा धक्का नारंगी मास्टर संघाला. थँक्यू. आज जर आपण भोईर परिवारांविषयी जर म्हणायचं गेलं तर जवळपास 5 नगरसेवक या कुटुंबियांमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि खास करून नानांचं मार्गदर्शन आज आपण या गाण्यांच्या माध्यमातून नानांची कामं, नानांची कार्य, नानांची पदं ही गाण्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच ती माहिती पोहोचवली जात आहे. मात्र नानांचं मार्गदर्शक हे मुलांसाठी खूप मोठं ठरलं आणि आज नानांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच कार्याच्या दिशेने त्यांची मुलं देखील कार्य करत आहेत. मिस्टर स्ट्रोक इन द एअर इज गॉन. गडीबात. थँक्यू. विलास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कोणताही त्रास होत असेल तर विनंती करतोय मैदानातून त्वरित लगेचच बाहेर यायचं आहे.
जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास झाला असेल तरी मित्रांनो आपल्याकडे टॅबलेट्स आहेत. तुमचा चेस्ट पेन होत असेल तरी आपल्याकडे टॅबलेट्स या ठिकाणी आहेत. पेन किलरची टॅबलेट देखील आपल्याकडे आहे. मात्र जर जास्त त्रास होत असेल तर खास करून या ठिकाणी आम्ही एका हॉस्पिटलची देखील संवाद साधले आहेत आणि तिथे देखील आपला इलाज मोफत होऊ शकतोय. बॅकफुट दोन चेंडूला कट करतोय. डीप मध्ये स्वीपर पॉइंट कैलास भोईर आणि इथे मात्र हॅट्रिक पूर्ण होते. जवळपास या मालिकेतील या मोसमातील तिसरी हॅट्रिक आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. थँक्यू. असा पोलादी छातीचा असा नेता हा झुंजार. मित्रांनो 1000 रुपयाचा कॅश प्राइज विक्रम तुझ्यासाठी आलेला आहे नानांकडून हॅट्रिक साठी. पहिली हॅट्रिक मित्रांनो वाघवीळच्या स्पर्धेमध्ये बालकुम संघाच्या अगेन्स्ट पांजू मास्टर संघाचा गोलंदाज सुहास पाटील यानं पहिली हॅट्रिक घेतली होती या मोसमातील. त्यानंतर दुसरी हॅट्रिक जनभवन राईट संघाच्या अगेन्स्ट. आज तो खेळाडू हयात नाही आहेत. मिस्टर हरेश गरत कैलासवाची हरेश गरत उमेदवार संघाचा ज्यानं दुसरी हॅट्रिक पेनकर पाड्याच्या स्पर्धेमध्ये घेतली होती. आणि या ठिकाणी या मोसमातील आपण तिसरी हॅट्रिक पाहतोय विक्रम यांच्या नावावर. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करतोय. दोन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दोन धावे मात्र नारंगी संघ पोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. दोन्हीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. गंगाधर आणि किशोर या दोन्ही बॅटरच्या माहितीसाठी की येणारं हे षटक आहे हे आपल्यासाठी शेवटचं षटक असेल. गणेश भोईर मागच्या वर्षातील मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा गोलंदाज ज्यानं मास्टर्स क्रिकेट मधली पहिली बायसिकल मित्रांनो घेतलेली होती. याच मैदानावर दुसरा बायसिकल मॅन ठरला होता मित्रांनो. संघ होता चंपवंत राई प्रशांत मात्रे हा मास्टर्स क्रिकेट मधला दुसरा बायसिकल मॅन आतापर्यंत ठरला आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करतोय. थर्ड मॅनच्या दिशेनं गॅप आहे आणि यावेळेस नक्कीच आउटफील्ड फास्ट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार येतोय हा बहारदार चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. सापाळ गावचे सरपंच माझे मित्र एमजी गिरधन भोई साहेब इथे आलेले आहेत. त्यांचे मंडळ हार्दिक धन्यवाद करतोय. मात्र महेश तू कधी कोणत्या गावाचा सरपंच होशील? तो या मॅचचा सरपंच आहे. या बालकुम 40 प्लसचा सरपंच आहे गणेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक गणेश. गंगाधर तो खेळ आठवावा लागेल जो खेळ उमेदवारांच्या मैदानावर याच कंडिशन मध्ये केला होता. ज्यावेळेस नारंगी संघाच्या बऱ्याचशा विकेट पडल्या होत्या. अडचणीमध्ये होता नारंगी संघ आणि त्याच अडचणीमधून बाहेर काढलं होतं याच बॅटरनं गंगाधर यानं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करतोय. पॉइंट रिझन मध्ये कैलास भोईर आहेत. एकदा वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावसाठी शूट होत आहेत. बघता बघता दोन धावा. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. माझा थोडासा उशीर आकुंद नजर बॅकअप साठी येतोय. दोन धावेने मात्र नारंगी संघ तब्बल पोचतोय 31-31 या धावसंख्येवर. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडला अतिशय सुरेख कट करतोय. पॉइंटच्या दिशेने कैलास भोईर. एक धाव. धाव संख्या 32 या षटकामध्ये मॅक्सिमम मला तरी वाटते 10 अधिक धावा फलकावर लावायला हव्या होत्या नारंगी संघानं आणि त्याच प्रयत्नामध्ये खेळत राहावं लागेल कारण स्कोरबोर्ड थोडासा कमी आहे. इथे 40 घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. बिगिट ऑन साइडला सुरेख फटका मात्र तितकाच चांगला झेल. डीप मिड विकेट रिझन मध्ये नितीन हजारे यांच्याकडून पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का विकेट डाऊन.
थँक्यू डीजे, थँक्यू। सूर्यकाचा झेल घेतला नितीन हजारेने, दोन झेल घेतले या सामन्यामध्ये। तो म्हणजे सूर्यकाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू नितीन हजारे। राजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आणि राजेश यांच्या माहितीसाठी शेवटचे दोन चेंडू असतील मित्रा। बॅक टू द बॉलर, चेंडूला चांगल्या प्रकारे चेंडूला अडवतोय गणेश भोईर। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी शूट होतोय राजेश, आणि या दोन धावा देखील पूर्ण। धाव संख्या 34, शेवटचा चेंडू असेल षटकाराला, तर 40 आकडा ओलांडू शकेल, आणि 40 धाव संख्या नारंगी संघासाठी खूप महत्वाची ठरू शकेल, कारण 5 षटकांचा सामना आहे। त्या कारणास्तव या 40 धावा भरपूर काही सांगून जातील आणि लढण्याची ताकद देतील नारंगी संघाच्या गोलंदाजांना। वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज गणेश भोईर। व्हाईटचा इशारा, आणि यावेळेस काय षटकार असेल का? नाहीये। मिडविकेट रिजन मध्ये आणखीन एक अप्रतिम झेल नितीन हजारे घेत आहेत, आणखीन एक धक्का बसतोय या शेवटच्या चेंडूवर नारंगी संघाचा। राजेश मात्र डगआउट रिजन मध्ये, नारंगी संघ थांबला गेला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 या धाव संख्येवर आणि 36 धावा या विजयासाठी बालकुम मास्टर्स संघाला। या इनिंग मधून 3 कॅच हे नितीन हजारे यांना पकडलेले आहेत, अप्रतिम शतरक्षण वर्ल्ड नितीन हजारे। धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 30 चेंडू मध्ये 36 धावा। चला या वळूया आपण टॉसच्या दिशेने मित्रांनो। नेक्स्ट मॅच या ठिकाणी होणार आहे, एका साईडला असेल पेनकरपाडा मास्टर्स, तर दुसऱ्या साईडला असेल एक्सर बी। दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचा आहे। पेनकरपाडा संघाचे कर्णधार शशिकांत वर्तक आणि एक्सर बी संघाचे कर्णधार उत्तम मात्रे, दोघांनाही विनंती करतोय किंवा रणजित मात्रे प्लीज आपण आला असाल तर टॉस करण्यासाठी यायचं आहे। धनंजय भोईर, वेलकम शशिकांत वर्तक साहेब, आपलं हार्दिक स्वागत। पेनकरपाडा मास्टर्स कर्णधार तुलसीदास भोईर कुठे असेल, तू व्यासपीठाकडे चला, तुम्हाला नाना बोलवतात। तुलसीदास भोईर, सूर्यकाचे झेल घेतले नितीन हजारेने या सामन्यामध्ये, 3 झेल घेतलेले, तो खेळाडू म्हणजे नितीन हजारे। हॅट्रिक घेतली सूर्यकाची, पहिली हॅट्रिक विक्रम भोईर याने हॅट्रिक घेतली, त्यांना नाण्याने पारितोषिक ठेवले 1000 रुपये। विक्रमने यायचंय, विक्रम यायचंय आणि ते 1000 रुपये घ्यायचंय। नाण्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते। तर जगदीश गरज साहेब आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार यांच्या शुभ असते हे कॅश प्राइज दिले जाते। वेल डन विक्रम, या मोसमातील आपण तिसरे हॅट्रिक पाहिले मित्रांनो या ठाण्याच्या नगरीमध्ये। महेश सरांना विनंती करतोय, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेश जी मांगेला सरांना विनंती करतोय, सर या प्लीज व्हीआयपी डायसवर बसून घ्यायचंय। चला मॅच ऑन होते आणि या ऐकूया या प्रत्येक खेळाडूची तंतोतंत माहिती ज्यांच्याजवळ आहे तो गोड आवाज महेश भोईर यांना। पहिली जोडी संतोष भोईर आणि नितीन हजारे, नामवंत जोडी या बालकू मास्टरचे। सूर्यकाची जोडी नितीन हजारे आणि संतोष भोईर। धावांचं लक्ष आहे दीपू, तुलसीदास भोईर कुठे असेल, तू व्यासपीठाकडे चला, जेवणाची सोय करायची आपल्याला। तुलसीदास भोईर साहेब कुठे असेल, तू व्यासपीठाकडे चला। 40+ मास्टर बालकुमचे
तीस चेंडू 36 धावांचं लक्ष दिलंय नारंगी संघाने 40+ मास्टर बालकुम या संघाला. संतोष भोईर या खेळाडूची दुसरी मॅच असेल बहुतेक. प्रवीण गावड आणि त्याच्या समोर आहे तो नितीन हजारे. तीस चेंडू 36 धावांचं लक्ष बालकुम मास्टर 40+ संघाला. धडाक्यात फलंदाज नितीन हजारे आणि संतोष भोईर. हलकीशी कट केली आणि एक धाव मात्र पूर्ण कर. वाईट चेंडू आहे. सॉरी वाईट चेंडू. धावसंख्या वाढ होती ती वाईटच्या रूपात. दोन धावा वाईटच्या रूपात खातं खोलतो संघाच. स्वर्गात फटका होता मात्र निर्धाव होता चेंडू. पण धावचीत बाद होते तो संतोष भोईर संघाचा कर्णधार. डीजे डीजे खुश खबर आहे संघाच्या कर्णधाराला. जर तुम्ही तीन चेंडू तीन षटकार मारले तर नानाकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं तुमच्यावर. नसले तर तुम्हाला द्यायला लागतील. तुम्हाला 10,000 रुपये द्यायला लागतील. तीन चेंडू मध्ये तीन षटकार मारले कैलाश भोर यांनी तर तुम्हाला 5,000 रुपयाचं बक्षीस लागू आहे नानाच्याकडून. तुम्हाला टॅक्स लावूनशी 10,000 रुपये द्यायला लागतील. स्वर्गात फटका मारला जमिनी लगतचा चेंडू जातोय ऑफच्या दिशेला. मात्र एक धाव पूर्ण धावसंख्या वाढतो एकच्या रूपात. संघाचंही खातं खोळले. धावसंख्या होती एक गडी बाद तीन चेंडू झाले ते दोन. सूर्यकाचा खेळ देतो कैलास भोईर आणि नितीन हजारे. सूर्यकाचा फटका मारला ऑफच्या दिशेला. मात्र एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पूर्ण करतोय सूर्यकाचा. धावतोय तो संघाचा कर्णधार कैलास भोईर आणि नितीन हजारे. दोनच्या रूपात धावसंख्या वाढते ती 5. सहज रुपये पद्धतीने खेळ देतो. एक धाव पूर्ण करतोय तो नितीन हजारे. संघाला विजयच्या दिशेला नेतोय तो म्हणजे नितीन हजारे. एकच्या रूपात धावसंख्या वाढत होती 6. एक गडी बाद 6. चेंडू झाले ते 5-4. सूर्यकाचा फटका मारलाय लेगच्या दिशेला जमिनीवर गेला चेंडू आहे. मात्र एक धाव पूर्ण करतोय आणि एक धावर समाधान लागते कैलास भोईर यांना. धावसंख्या वाढते 100 रुपयात 7. चेंडू झाले ते 5. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण करतोय तो नितीन हजारे आणि षटक संपते. पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 1-8. एक्सर बी आणि पेंडकरपाडा या संघाचे कर्णधार टॉस बॉक्सकडे त्याला नानवे करून घेतील. शशी सरांचा सत्कार करतील. महेश पांगेले यांचा सत्कार करतील.
शशी सर सत्कार करतील महेश मांगेला अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार सन्माननीय महेशजी मांगेला सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पेनकरपाडा मास्टर संघाचे कॅप्टन शशिकांत वर्तक यांचं स्वागत केलं जातं. वेलकम शशिकांत साहेब आणि वेलकम पेनकरपाडा, आपलं हार्दिक स्वागत. तर एक्सर बी संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. चला कॅप्टन लवकर या. एक्सर बी कॅप्टन किशोर भाऊ रणजित आलाय का? ओके लवकर या. बंधू संतोष उर्फ बंधू वैयक्तिक पहिलं आणि संघाचं महेश थांबवतोय. या ठिकाणी मी नानांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या मंडळाचे खजिनदार सन्माननीय महेशजी वांगेला सरांचा आपण शुभ सन्मान शुभ स्वागत करायचं आहे. गेम सुरू आहे, गेम थांबला नाहीये, गेम मॅच सुरू ठेवायची आहे. नानांना विनंती करतो, नाना आपल्या मंडळाचे खजिनदार सन्माननीय महेशजी मांगेला सरांचा आपण शुभ सन्मान करायचंय, स्वागत त्यांचं करायचंय. वेलकम सर, आपण या बालकुमच्या स्पर्धेमध्ये आलात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे दावसा वाढत होती. चार चौपात बारा, एक गडी बाद बारा. सूर्य कसा खेळतोय विजेच्या दिशेला नेतोय तो म्हणजे नितीन हजारे, अष्टपेळू खेळाडू नितीन हजारे. पुन्हा त्या दिशेला मारायला चेंडू, मात्र एक धाव पूर्ण, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. डीजे डीजे धावसंख्या होती ती एक गडी बाद सोळा. सूर्य कसा खेळतो तो दोन दोन चेंडूवर दोन चौकार मारतोय तो म्हणजे नितीन हजारे, 40 प्लस मास्टर बालकुम या संघाचा अष्टपैलू खेळाडू नितीन हजारे. श्याम कोटकर कुठे असतील तुम्ही व्यासपीठाकडे या. सूर्यकांत फटका जमिनी लगतच चेंडू जातोय तो ऑफच्या दिशेला, मात्र एकच धाव समाधान लागते. धावसंख्या वाढते एकच्या रूपात 17, एक गडी बाद 17, चेंडू झाले ते मात्र 3. सूर्यकाची जोडी कैलास भोईर आणि नितीन हजारे. श्याम कोटकर कुठे असतील व्यासपीठाकडे जाय. सूर्यकाचा फटका मारला ऑफच्या दिशेला, मात्र जमीन लगेच चेंडू आहे, एक धाव पूर्ण आणि हा पहिला चौकार कैलास भोईर यांच्या बॅटच्या दोन. डीजे धावसंख्या वाढ होते ती चार चौपात 21, चेंडू झाले ते 4. सूर्यकाची जोडी 40 प्लस मास्टर बालकुम, चेंडू जातोय वाईट चेंडू पंचा दशहरा. आणि चेंडू जातोय वाईट चेंडू आहे, धावसंख्या वाढते एकच्या रूपात 22. जेवणाची महेश थांबवतोय, सॉरी, जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. आर के मोरवा जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जे संघ खेळलेले आहेत घोडबंदर आर के मोरवा जेवण घ्यायचं आहे. कुलशेद मास्टर्स आडवे बॅटना सुरेख फटका, फाईनच्या दिशेनं फाईन शॉट पाहायला मिळतोय, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू एक्सर बी, प्लीज कॉल करतो एक्सर बी, कारण आता सामना संपेल लक्षात ठेवा. आणि सामना संपल्यानंतर मगाशी आपण पाहिलं तर नारंगी संघाला एका ओव्हरची पेनल्टी दिली होती, तर त्या पेनल्टीला तुम्हाला देखील सामोरं जावं लागेल. तर प्लीज कॅप्टन लवकर या. दोन चेंडूवर दोन चौकार मारतोय तो कैलास. स्वर्गात फटका मारला तो जमिनीला, चेंडू जातो लेगच्या दिशेला, मात्र एक धाव पूर्ण करतोय. धाव संख्या वाढ होती ती एकच्या रूपात 27.
षटक संपलेले आहे. षटकामागे धाव संख्या होती ती एक गडी बाद 27. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू 9 धावांचं लक्ष 40 प्लस मास्टर बालकुम या संघाला. 18 चेंडू 9 धावा. सूर्य कसा खेळतोय तो म्हणजे नितीन हजारे आणि कैलास भोईर. तर महेश पुन्हा थांबवतोय या ठिकाणी. नाणेफेकेचा कौल केला जातोय. शेवटचा मॅच असेल पहिल्या इनिंग मधला. आपल्या मंडळाचे खजिनदार सन्माननीय महेश जी मांगेला सरांच्या शुभ असते. नाणेफेकेचा कौल या ठिकाणी केला जातोय. एका साईडला असेल एक्सर बी, एका साईडला असेल पेनकर पडा. अग्रिकोडीचा कॉल आहे. बालकुम 40 प्लस हा कॉइन पुढे येतोय. नाणेफेक जिंकतोय. एक्सर बी निर्णय द्यायचा लगेचच. 18 चेंडू 9 धावा. 18 चेंडू 9 धावा. गोलंदाज एक्सर बी नाणेफेक जिंकला. निर्णय कळवायचा आहे. कमलाकर जेवणाची व्यवस्था. शत्ररक्षण स्वीकारतो एक्सर बी. पेनकर पडा. प्रियेश माडवी साहेब कुठे असतील? व्यासपीठ कर चला. पेनकर पडा मास्टर्स तुम्हाला बॅटिंग करायची आहे. एक्सर बी संघानं जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. कोलशे, त्यानंतर घोडबंदर मास्टर्स, आर के मोरवा. विनंती करतोय की जेवणाचा स्वाद घ्या. जेवण सुरू झालं आहे. आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला भोजनाचा कक्ष आहे. तिथे जाऊन आपण त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच हे जे भोजन आहे ते सर्वांसाठी आहे. तर सगळ्यांना विनंती करतोय जेवणाचा आस्वाद घ्या. मीरा मास्टर्स मीरा गडी बाद होते. कैलास भोईर त्यांची जागा भरून येतो. धडाक्याचा फलंदाज अष्ट पेलू डावकार फलंदाज तो म्हणजे भूषण भोईर साहेब. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 27. निर्धावाचा चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज कमलाकर. एक्सर बी कॅप्टन आणि एक धाव काढतोय तो नितीन हजारे. आणि धावसंख्या वाढते ती 28. हळूहळू विजयच्या दिशेला नेतोय तो नितीन हजारे संघ 40 प्लस मास्टर बालकुमचा नितीन हजारे. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 15 चेंडू 8 धावा. 15 चेंडू 8 धावा. हलकीशी कट केली लेगच्या दिशेला. भूषण भोरेने स्वतःच खातं खोललं आणि संघाची धावसंख्या वाढवते एकच्या रूपात. 29 धावा 29. जिंकण्यासाठी 7 धावा. 14 चेंडू 7 धावांचं लक्ष. रिवर्सिप मारलेला चेंडू रिवर्सिपला नितीन हजार यांनी चौकार जातो. 4 धावा. डीजे डीजे सूर्य कसा खेळतोय नितीन हजारे. नाबाद नितीन खेळतोय. 3 धावांचं लक्ष फक्त. चेंडू मारलाय लेगच्या दिशेने. चेंडू हवेत आहे. झेल बाद होतोय तो म्हणजे नितीन हजारे. आणि त्यांची जागा भरून येतोय तो डॅशिंग मॅन राकेशजी भोईर. डीजे डीजे आता होणार सामन्याचे दोन्ही संघांचे करार नंबर विनंती आहे. प्लेअर लिस्ट तुमची दोन्ही संघांची पाहिजे. प्लेअर लिस्ट धावा जिंकण्यासाठी पाहिजे ते दीपू. हा हा एम एस धोनी शॉट षटकार आणि सामना विजय झालेला आहे.
40 प्लस मास्टर बालकुम डीजे DJ.